नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज अपडेट द्यायला थोडासा लेट झाला आहे, दुसऱ्या एका कामासाठी बाहेर होतो त्यामुळे अपडेट देऊ शकलो नाही। खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचा लॉकडाऊन, जो 3 दिवसाचा लॉकडाऊन होता, तो 3 दिवसाचा लॉकडाऊन आज रात्री संपणार होता, मात्र खडकीमध्ये जे कोरोनाचे पेशंट वाढत आहेत, काल 6 पेशंट सापडले, आज 4 असे 10 आणि आधीचे 2 12 पेशंट झाले। यामुळे खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन असतील, आपले नगरसेवक असेल, पोलीस प्रशासन असतील, यांनी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील लॉकडाऊन हा पुढच्या शुक्रवारपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, पुढच्या शुक्रवारपर्यंत खडकीचा लॉकडाऊन हा वाढलेला आहे। नागरिकांनी या काळात बाहेर पडू नये। हा सध्याचा लॉकडाऊन जो आहे, आजपर्यंत जो होता, ह्याच्यामध्ये मेडिकल स्टोअर, दूध, बँका आणि ATM यांना परवानगी देण्यात आलेली होती, मात्र आता दूध विक्रीला परवानगी नाही, फक्त मेडिकल स्टोअर आहेत। त्याचप्रमाणे सरकारी जे किराणामालाची दुकानं आहेत, धान्य वाटप आहे, ते दुकानं चालू राहणार आहेत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा गर्दी करू नका आणि आपलं जे धान्य आहे ते सोशल डिस्टन्सिंग पाळून घ्या। पुढील 8 दिवस आपल्याला ही काळजी घ्यायची आहे, कारण खडकीमध्ये जे पेशंट वाढत आहेत, ही जी परिस्थिती आहे ही अतिशय धोकादायक आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना खडकी प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की त्यांनी या लॉकडाऊनचं पूर्ण काटेकोरपणे पालन करावे। याबाबत खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर हे काय म्हणतात ते आपण बघूयात। मी दुर्योधन तुकाराम भापकर, उपाध्यक्ष खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड। खडकी प्रशासनातर्फे आपणा जाहीर आवाहन करतो की खडकी शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हचे रुग्णांची संख्या वाढत आहे। या सर्व परिस्थितीचा विचार करता खडकी प्रशासन व पोलीस प्रशासनाने आज संपत असलेला 3 दिवसाचा लॉकडाऊन पिरियड हा पुढील शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। मी खडकीतील नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपण अशा अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये आपण घराबाहेर पडू नका। कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आपण किंवा आपल्या घरातील कुठल्याही सदस्यांना घराबाहेर जाऊ देऊ नका। या शुक्रवारपर्यंतच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये खडकीमध्ये मेडिकलचे दुकान, त्याचप्रमाणे सरकारी रेशनचे दुकान हे चालू असतील। भाजी मंडई, किराणा शॉप हे सर्व बंद असेल। या काळामध्ये पोलिसांची परवानगी घेऊन आपण ऑनलाईनच्या पद्धतीने किराणा आपण विक्री करू शकता, त्याचप्रमाणे भाजीपाला देखील आपण पोलिसांच्या परवानगीने ऑनलाईन पद्धतीने खरेदी विक्री करू शकता। मी पुन्हा पुन्हा नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आपण कुठल्याही कारणास्तव बाहेर पडू नका आणि आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी कोरोनाला हद्दपार करू, अशी मला आशा आहे। धन्यवाद। खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे आरोग्य अधीक्षक BS नाईक हे काय म्हणतात हे बघूयात आपण। खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या ऑफिसमध्ये आज खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष माननीय भापकर साहेब, तसेच सर्व नगरसेवक, कॅन्टोनमेंट बोर्डाचे CO, खडकी बाजार पोलीस चौकीचे API ठाकूर साहेब यांच्या एकत्रित येऊन आज कॅन्टोनमेंट बोर्डाच्या ऑफिसमध्ये मीटिंग घेतली गेली। त्याच्या अनुषंगाने आज लॉकडाऊन संपणार होता, आज 3रा दिवस होता, तर पुढची रणनीती काय असावी ह्या संदर्भामध्ये मीटिंग झाली आणि त्यात असं ठरवलं गेलं की बाबा, काल संध्याकाळी जे 10 लोकांचे सॅम्पल पाठवले गेले होते स्वॅबचे, त्याच्यामध्ये परत 4 केस पॉझिटिव्ह निघाल्या। त्याच्या अनुषंगाने पुढील अजून 1 आठवड्यासाठी, म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन हा असाच कंटिन्यू राहणार आहे। ह्या दरम्यान कुठलीही दुकानं उघडली जाणार नाही, फक्त आणि फक्त मेडिकलची, औषधाची दुकानं, ATM, बँक हेच फक्त आपल्या त्यांच्या रुटीन शेड्यूलप्रमाणे चालू राहतील। त्याच्या व्यतिरिक्त बाजार टोटल शटडाऊन असेल। याच्यामध्ये सर्व नागरिकांना एक हात जोडून नम्र विनंती आहे कॅन्टोनमेंट बोर्ड आणि पोलीस खात्यातर्फे की बाबा, दिवसेंदिवस आपल्या खडकीमध्ये करोना केसेसचे हे नंबर वाढत चाललेलं आहे, तर ह्या लोकांना विनंती आहे की बाबा, त्यांनी घरीच राहावं, घरातून बाहेर निघू नये। हा जो प्रसार होतोय ह्या आजाराचा, हा लोकांना एकमेकांशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळं होतोय आणि त्याच्या बाबतीतच लोकांमध्ये अजूनही ती जागरूकता दिसत नाहीये।
डिपार्टमेंटला अक्षरशः लोकांना मारून घरी पाठवावं लागते अशी दुर्दैवी गोष्ट घडू नये म्हणून पुन्हा एकदा कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने आणि समस्त मेंबर आमचे जे बोर्डाचे आहेत उपाध्यक्ष आणि बाकीचे मेंबर आणि पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने नम्र विनंती आहे की जोपर्यंत आपल्याकडे एक सुद्धा केस नील होत नाही सर्व या कोरोना केसेसच्या तोवर लोकांनी सहकार्य करावं आणि घरातच राहून आपलं कारभार पाहावं. मागच्या 3 दिवसामध्ये जे आपण लॉकडाऊन दिलं होतं त्याच्या अनुषंगाने काही दुकानं आम्ही पाहिली की बाबा दुकानं उघडे ठेवून लोक बिनधास्तपणे बाजार करत होते. कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे त्यांना दंडात्मक कारवाई करून 5,000 पासून 1,000 असे वेगवेगळे दंड मारून जवळपास 12-15 दुकानदारांना दंडात्मक कारवाई केली गेली. अच्छा ह्याच्यापुढं जे आता पुढचा आठवडा जाणार आहे ह्याच्यामध्ये आम्हाला नम्र विनंती आहे दुकानदारांना की ते दुकानं टोटली शटडाऊन ठेवून घरी त्यांनी आराम करावं आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाला आणि प्रशासनाला त्यांनी सहकार्य करावं आणि किती अडचण असली तरी कृपा करून दुकान उघडून लोकांची गर्दी होईल असं काय होणार नाही ह्याची त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.